एड्स बाबत जनजागृतीचं कार्य हे मानवसेवेचं व्रत म्हणावं लागेल असं प्रतिपादन न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी केलं. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि जिल्हा एड्स प्रतिबंध तसंच नियंत्रण केंद्राच्या वतीनं जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्राचं उद्घाटन आणि जनजागृती करणाऱ्या संस्था संघटना आणि व्यक्ती यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश शशिकांत मोकाशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, डॉक्टर सुशील सोनवणे, डॉक्टर मांद्रे मॅडम, रेळेकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ART सेंटर, अग्रजा चिटणीस, डॉक्टर शीतल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर सावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी कार्यक्रमामागील भूमिका मांडली. प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात एड्स विषयीचं गांभीर्य व्यक्त करताना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिला. दुसरं म्हणजे आपण गायकवाड सरांनी सांगितलं की गेली 1 वर्ष नवीन मुलं अशी बाधित झालेली नाही आहेत, तर त्याचाच अर्थ असा आहे की हा डिपार्टमेंट अतिशय चौकपणे काम करत आहे. आणि मी खरं मला अभिमान वाटतो की हा डिपार्टमेंट इतकं सुंदर तऱ्हेने काम करतोय. अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सावस्कर यांनी एड्स दिनाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाचं महत्त्व काही वेगळंच असून याची गरज असल्याचं म्हटलं. इकडे प्रमुख अतिथी न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी एड्सबाबत जनजागृतीचं कार्य हे मानवसेवेचं व्रत म्हणावं लागेल, निरंतर चालणारं हे कार्य आज मोठ्या जबाबदारीनं पार पाडलं जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दिन असेल म्हणजे जागृतीनंतर सुद्धा जे बरेच अनेक उपक्रम वेगवेगळ्या संस्थेकडून चालू असतात आणि त्याकोशी या मित्रांना संपर्कात असतो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी चालू आहेत. जे वंचित घटक आहे की ज्यांच्या पाठीशी कोणी शक्यतो नसतं आणि हा असा घटक आहे की ज्या या आजारानं जर कदा पीडित असतील तर अशा लोकांना जर कदा फक्त लढ म्हणा अशी जरी थाप मिळाली तर त्यांचं आयुष्य नुसतं काही महिन्यात नाही तर वर्षांना सुद्धा वाढू शकतं. कारण आफ्टर ऑल इट इज अबाउट द त्यांची जी प्रकृती आहे ती त्यांच्या पॉझिटिव्ह राहण्यावर अवलंबून आहे. आणि ही सर्व इतकी सर्व मंडळी संपूर्ण जिल्हाभर असं भरीव कार्य करत आहेत, त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढत आहे. दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यासह एड्स जनजागृतीच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था संघटना आणि व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रूपाली गुळवे, मृणाल कुलकर्णी आणि दिनेश राठोड यांनी केलं, तर आभार डॉक्टर सुनीता गायकवाड यांनी मानले.